आत्मदहनाचा इशारा दिल्यानं इचलकरंजीतील अजय आवळे या तरुणावर कावभाग पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याला 6 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र भोरे यांच्या आत्मदहनानंतर नगरपालिका आणि पोलीस प्रशासन अधिक सतर्क झालंय. इचलकरंजीतील लाल नगरमधील अजय आवळे याचा बोकड चोरीला गेलाय. याबाबत पोलीस ठाण्यात लेखी अर्ज करून बोकडाचा तातडीनं शोध घ्यावा, अन्यथा पोलीस उपाधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावभाग पोलिसांकडून तपास सुरू आहे, पण तरीही अजय आवळे यांना आत्मदहनाचा इशारा दिल्यानं पोलिसांची गोची झाली आहे. अखेर पोलिसांनी अजय आवळेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून न्यायालयात हजर केलं. त्याला 6 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. नरेंद्र भोरे याच्या आत्मदहनानंतर नगरपालिका आणि पोलीस प्रशासन अधिक सतर्क झालंय, पण आता कोणत्याही कारणावरून आत्मदहनाची एक प्रकारे धमकी दिली जातीये, त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.